नमस्कार मित्रांनो, वर्तुळ म्हणजेच सर्कलच्या ह्या व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एकाच वर्तुळात कंसाद्वारे अंतरित कोन म्हणजेच अँगल सबस्टेंडेड बाय अन आर्क ऑफ अ सर्कल यावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ओ केंद्र असणारे एक वर्तुळ बनवा. त्यावर पी आणि क्यू हे दोन बिंदू घ्या. ह्या दोन बिंदूंच्या मधल्या भागाला आपण कंस म्हणजेच आर्क असे म्हणतो. मोठ्या भागाला आपण दीर्घ कंस म्हणजेच मेजर आर्क आणि लहान भागाला आपण लघु कंस म्हणजेच मायनर आर्क असे म्हणतो. दीर्घ कंस दाखवण्यासाठी आपण ह्या दोन बिंदूंच्या मध्ये एक एक्स बिंदू घेतला आहे. जर आपण बिंदू पी आणि क्यू या दोघांनाही केंद्राशी जोडले तर आपल्याला पी क्यू या लघु कंसाद्वारे केंद्रावर अंतरित कोन पी ओ क्यू आणि दीर्घ कंस पी एक्स क्यू द्वारे ओ केंद्रावर अंतरित परिवर्तित कोन प्राप्त होईल, म्हणजेच रिफ्लेक्स अँगल पी ओ क्यू प्राप्त होईल. जर आपण वर्तुळाच्या उरलेल्या भागावर एन बिंदू घेतला, आता आपण बिंदू पी आणि क्यू ला बिंदू एन शी अशा प्रकारे जोडले तर आपल्याला पी क्यू ह्या लघु कंसामुळे एन बिंदू वर अंतरित कोन पी एन क्यू प्राप्त होईल. मित्रांनो, कोन पी ओ क्यू आणि कोन पी एन क्यू ह्या कोनांमध्ये काही संबंध असेल का? ह्या प्रश्नाशी संबंधित एक प्रमेय आहे, ज्यानुसार एका कंसाद्वारे केंद्रावर अंतरित असणारा कोन वर्तुळाच्या उरलेल्या भागातील कोणत्याही बिंदूवर अंतरित कोनाच्या दुप्पट असतो. म्हणजेच ह्या प्रमेयानुसार आपण असे म्हणू शकतो की कोन पी ओ क्यू हा कोन पी एन क्यू च्या दुप्पट असेल. चला मित्रांनो, हे प्रमेय पडताळून पाहूया. एका वर्तुळात एक कंस ए बी तयार करा. इथे कोन ए ओ बी हा कंस ए बी द्वारे ओ केंद्रावर आधारित अंतरित कोन आहे. प्रमेयानुसार येथे तीन प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते. हा एक लघु कंस असू शकतो, हा दीर्घ कंस असू शकतो आणि असेही असू शकते की हा कंस अर्धवर्तुळाकार असेल. वर्तुळाच्या उरलेल्या भागावर एक सी बिंदू घ्या. आता बिंदू ए आणि बी या दोन्हीला बिंदू सी शी जोडा. आता आपल्याला ए बी ह्या कंसामुळे बिंदू सी वर अंतरित कोन प्राप्त होईल. आता बिंदू सी आणि केंद्र ओ ह्यांना जोडूया आणि बिंदू डी पर्यंत पुढे नेऊया. मित्रांनो, पहिली स्थिती पहा. इथे आपल्याला दोन त्रिकोण प्राप्त झाले आहेत, त्रिकोण ए ओ सी आणि त्रिकोण बी ओ सी. त्रिकोण ए ओ सी मध्ये ओ सी आणि ओ ए समान आहेत, कारण ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. कोन ओ ए सी आणि कोन ओ सी ए समान असतील, कारण त्रिकोणात समान बाजूच्या समोरील कोन समान असतात. मित्रांनो, कोन ए ओ डी ए ओ सी ह्या त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजेच एक्सटेरियर अँगल आहे, त्यामुळे आपण कोन ए ओ डी ला या दोन्ही कोनांची बेरीज करून लिहू शकतो. समीकरण दोन मध्ये आपण कोन ओ ए सी ला ओ सी ए असे लिहू शकतो. आपल्याला कोन ए ओ डी हा कोन ओ सी ए च्या दुप्पट प्राप्त झाला आहे. मित्रांनो, जर आपण हीच पद्धत त्रिकोण बी ओ सी साठी वापरली तर आपल्याला एक समीकरण प्राप्त होईल. कोन बी ओ डी हा कोन ओ सी बी च्या दुप्पटीच्या समान असेल. व्हिडिओ थांबून हे तुम्ही करून पहा. आता समीकरण चार आणि पाच जोडा. कोन ए ओ डी आणि कोन बी ओ डी ह्यांना मिळवल्यानंतर आपल्याला कोन ए ओ बी प्राप्त होईल. कोन ओ सी ए आणि कोन ओ सी बी ला मिळवल्यावर आपल्याला कोन ए सी बी प्राप्त होईल. तुम्ही बघू शकता की कोन ए ओ बी हा कोन ए सी बी च्या दुप्पट आहे. मित्रांनो, दुसऱ्या परिस्थितीत आपण हीच पद्धत वापरू शकतो. यात कोन ए ओ बी हा प्रतिक्षिप्त कोन म्हणजेच रिफ्लेक्स अँगल आहे आणि तिसऱ्या परिस्थितीत कोन ए ओ बी सरळ कोन म्हणजेच स्ट्रेट अँगल आहे.
इथे तुम्हाला लक्षात येईल की कोन एओबी हा कोन एसीबी च्या दुप्पट आहे. चला आता पुढे जाऊया. ही आकृती बघा, तुम्ही या कोनांबद्दल काय सांगू शकता? मित्रांनो, हे सर्व कोन कोन एक्सपीवाय, कोन एक्सक्यूवाय, कोन एक्सआरवाय, एकच कंस एक्सवाय द्वारे वर्तुळाच्या उरलेल्या भागातील एखाद्या बिंदूवर अंतरित कोन आहेत. त्यामुळे आपण कोन एक्सओवाय ला अशा प्रकारे लिहू शकतो. अशा प्रकारे आपल्याला लक्षात आले की इथे सगळे कोन समान असतील. हे सगळे कोन एकाच वर्तुळखंडात म्हणजेच सेगमेंट मध्ये सामावलेले आहेत. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की एकाच वर्तुळखंडातले सगळे कोन समान असतात. जर हा कंस एक अर्धवर्तुळ असेल, म्हणजेच रेषा एक्स वाय हा जर वर्तुळाचा व्यास असेल, तर वर्तुळाचा उरलेला भाग ह्या वर्तुळखंडात अशा प्रकारे दिसेल. आणि आपण पाहिले की एक्स वाय कंसाद्वारे केंद्रावर अंतरित कोन एक्स ओ वाय हा वर्तुळाच्या उरलेल्या भागाच्या कोणत्याही बिंदूवर अंतरित असलेल्या कोनाच्या दुप्पट असेल. म्हणजेच आपण ह्या कोनांना अशा प्रकारे लिहू शकतो. आणि कोन एक्स ओ वाय सरळ कोन आहे, त्यामुळे ह्याचे माप 180 अंश असेल. त्यामुळे ह्या सर्व कोनांचे माप 90 अंश असेल. अशा प्रकारे आपण वर्तुळाचा आणखी एक गुण पाहिला की अर्धवर्तुळाचा कोन समकोन असतो. आज आपण एका वर्तुळातील कंसद्वारे अंतरित कोन आणि त्याच्यासाठी संबंधित प्रमेयावर चर्चा केली. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ह्यावरच आधारलेले काही प्रश्न घेऊन. धन्यवाद.